नमस्कार मित्रांनो स्पेशल जे सर्वांचं स्वागत आज आपण परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत आणखीन एक महत्त्वाचा जिल्हा बघणार आहोत तो जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याविषयी संपूर्ण परीक्षा माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे की खूप खूप महत्त्वाचं आहे यापूर्वी या, या चॅनलवरील जे काही सर्व जिल्हे आहेत त्यांची तुम्ही माहिती बघत आहात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद चला तर मग सुरू करूया चंद्रपूर जिल्ह्याला आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या या नकाशामध्ये चंद्रपूर या ठिकाणी आहे आणि या चंद्रपूरला यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांची सीमा चंद्रपूरला लागलेली आहे इवन हा जो तेलंगणा राज्य आहे तेलंगणाची देखील सीमा या चंद्रपूर जिल्ह्याला लागलेली आहे चला तर मग आपण याची डिटेल माहिती बघूयात या ठिकाणी स्थान व विस्तार यामध्ये नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ आणि गडचिरोली असे हे महाराष्ट्रातील पाच जिल्हे आणि तेलंगणाचा एक जिल्हा तो म्हणजे आदिलाबाद या तेलंगणामधील जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी लागलेली आहे चंद्रपूरला क्षेत्रफळ यामध्ये अकरा हजार चारशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ चंद्रपूर जिल्ह्याचं आहे मुख्यालय हे चंद्रपूर या ठिकाणी आहे लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बावीस लाख आणि घनता आहे एकशे त्र्याण्णव लिंगगुणोत्तर आहे नऊशे एकसष्ट आणि साक्षरता आहे एक्क्याऐंशी पॉईंट चार एक एक टक्के त्यानंतर आर टी ओ कोड आहे एम एच चौतीस आणि चंद्रपूर एक महानगरपालिका देखील या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे चंद्रपूरमध्ये एकूण पंधरा तालुके आहेत खूप महत्त्वाचे पंधरा तालुके यामध्ये चंद्रपूर चिमूर वरोडा राजुरा मूल त्यानंतर सावली पोंभुर्णा कोरापणा नागभीड सिंदेवाही भद्रावती ब्रह्मपुरी गोंडपिंपरी बल्लारपूर आणि जिवती असे सर्व महत्त्वाचे पंधरा तालुके या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत आणखीन आता आपण आकाशामध्ये बघूयात या ठिकाणी हे सर्व पंधरा तालुके आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्यांचं स्थान बघू शकता कोणते कोणता तालुका कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर प्रमुख नद्या उगमस्थान यामध्ये खूप महत्त्वाची नदी आहे वर्धा नदी जी महादेव डोंगर मध्य प्रदेशमध्ये उगम पावते त्यानंतर वैनगंगा नदी आहे इरई आहे मूल अंधारी त्यानंतर पाथरी वैन पैनगंगा खूप महत्त्वाची आहे देखील पैनगंगा जे अजिंठ्या डोंगरांगा या ठिकाणी उगम पावते महाराष्ट्रामध्ये असे सर्व महत्त्वाच्या नद्या या चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतात त्यानंतर संगमस्थळ हे एक वडा घुग्गूस या ठिकाणी वर्धा आणि पैनगंगाचा संगम होतो खूप महत्त्वाचा आहे वर्धा आणि पैनगंगाचा संगम वडा घुग्गूस या ठिकाणी त्यानंतर नदी व काठोल ठिकाण यामध्ये चंद्रपूर हे जिल्ह्याचे ठिकाण इरई या नदीचे काटे आहे लक्षात ठेवा चंद्रपूर हे इरई या नदीचे काटे आहे त्यानंतर चिमूर आहे मूल नदीच्या काठी घुग्गूस या ठिकाणी तर संगमच आहे पैनगंगा आणि वर्धाचा त्यानंतर राजुरा हा तालुका आहे वर्धा नदीच्या काठी राष्ट्रीय उद्यान खूप महत्त्वाचं आहे एक ताडोबा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे एकोणीसशे पंचावन्नचं आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान होतं ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्ही बघू शकता ताडोबा राष्ट्रीय उद्यान त्या ठिकाणाचा एक फोटो आहे त्यानंतर व्याघ्र प्रकल्प देखील आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर जिल्ह्यामध्येच आहे आणि अभयारण्य देखील याच नावाने आहे अंधारी अभयारण्य तालुका भद्रावतीमध्ये औष्णिक वीज वीज केंद्र आहे एक चंद्रपूरला आणि बल्लारपूरला देखील आहे जे महाजनकोच्या मालकीचं आहे बल्लारपूर चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र त्यानंतर खनिज संपत्तीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत लोखनिज जे लोहारा असोला कुसुंबी पिंपळा या ठिकाणी सापडतं लो दडी कोळसा आहे बल्ल्हारपूर गुग्गुस वरोरा चांदा या ठिकाणी सापडतं चुनखडी राजुरा नांदगाव वरोरा त्यानंतर बॅराईट्स आहे देवळा या ठिकाणी तांबे सापडतं दुबारपेठ आणि ठाणे वसावा या ठिकाणी फ्लोराईट आहे डोंगरभाव या ठिकाणी राज्यातील जवळपास सत्तर टक्के दगरी कोळसा हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सापडतो खूप महत्त्वाचा आहे आणि चून सर्वाधिक साठे या जिल्ह्यामध्ये आहार आढळतात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्हा हा संपत्तीने खूप समृद्ध असा जिल्हा आहे लेणी व शिल्पस्थाने यामध्ये सोमनाथ भांडक आणि चंद्रपूर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणे लेण्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता भांडक भद्रावती सोमनाथ आणि चंद्रपूर या ठिकाणी लेण्या आहेत त्यानंतर डोंगरंगा आणि टेकड्या यामध्ये पेरजागड चांदुरगड चिमूर आणि मूल टेकड्या या महत्त्वाच्या टेकड्या या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत तलाव खूप प्रसिद्ध आहेत नळेश्वर कसराला गडमौशी मेंढा मरेगाव ताडोबा आणि शिंदेवाही हे।, हे सर्व महत्त्वाचे तलाव या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर उद्योगधंदे यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत उद्योग चंद्रपूरमधील सिमेंट कारखाने जे आहेत ते उपवाही या ठिकाणी अंबुजा जी सिमेंट कंपनी आहे अंबुजा सिमेंट याचं जी फॅक्टरी या ठिकाणी आहे उप या ठिकाणी आवपूर या ठिकाणी बाकडी आहे त्यानंतर एल एन टीचा त्यानंतर गुगुसला ए सी सी सिमेंट याचं फॅक्टरी आहे आणि गडचांदूर या ठिकाणी माणिकगड आहे त्यानंतर महाराष्ट्र मँगनीज प्रकल्प हे चंद्रपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्र मँगनीज प्रकल्प रा राज्यातील पहिला लोहपोलाद प्रकल्प जो होता तो चंद्रपूर याच ठिकाणी होता महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प त्यानंतर बल्लारपूर या ठिकाणी कागदगिरी खूप प्रसिद्ध आहे राज्यातील सर्वात मोठी कागदगिरणी कोणती तर बल्लारपूर त्यानंतर भद्रावती लांजा या ठिकाणी बंदुकीच्या गोळीची दारू निर्मितीचा कारखाना आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये काच कारखाना आहे मूल या ठिकाणी भारताची जी गिरणी आहे ती खूप प्रसिद्ध आहेत आणि राज्यातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असणारा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर आहे या ठिकाणी तुम्ही आपण बोललो आत्ताच जे काही सर्व सिमेंटचे कारखाने आहेत ते सर्व त्यानंतर वाहतूक संदेश यामध्ये रेल्वे जंक्शन आहे चंद्रपूर या ठिकाणी आणि नागबीड मांजरे या ठिकाणी रेल्वे जंक्शन्स आहेत हे आहे चंद्रपूर आ, आ, चंद्रपूर रेल्वे स्टेशन ओके त्यानंतर जिल्ह्यामध्ये हवामान हे उष्ण व कोरडे आढळते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन हे वाढत जातं पश्चिमेकडून पूर्वेकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी मृदा आहे नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुप सुपीक मृदा आढळते आणि डोंगराळ भागामध्ये निकृष्ट दर्जाची मृदा देखील आढळते वनामध्ये साग ऐन तेंदू मोह इत्यादी वने मोठ्या प्रमाणाने चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात पिके व कृषी यामध्ये जिल्ह्यामध्ये खरीप व रब्बी दोन्ही हंगा दोन्ही हंगामातील पिके घेतली जातात खरीप व रबी रब्बी काही प्रमाणात फळांचे उत्पादन देखील घेतले जाते आणि ज्वारीच्या दर हेक्टरी उत्पादनामध्ये असणारा जिल्हा म्हणजे चंद्रपूर आहे दर हेक्टरी ओके दर हेक्टरी उत्पादनामध्ये त्यानंतर आदिवासी जीवन यामध्ये जी जमात आहे ती खूप महत्त्वाची एक गोंड जमात आहे आणि कोलाम जमात देखील या ठिकाणी आहे माडिया गोंड या जमातीला अति मागास म्हणून केंद्र सरकारने डिक्लेअर केलं आहे माडिया गोंड हे खूप प्रसिद्ध असं हे गोंड जमातीचा एक अवशेष देखील या ठिकाणी आढळतात त्यानंतर धार्मिक स्थळे यामध्ये चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिर खूप प्रसिद्ध आहे अचलेश्वर मंदिर दशावताराचे अवशेष देखील या चंद्रपूरमध्ये आढळतात आणि अष्टविनायक देखील ठिकाण या ठिकाणी आहे त्यानंतर भद्रावतीला पार्श्वनाथाचं मंदिर आणि बौद्ध लेणी आहेत चिमूर या ठिकाणी बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे आणि सोमनाथ एका या ठिकाणी श्रावणी व शिवरात्री या यात्रा या ठिकाणी भरते सोमनाथला ज्या ठिकाणी थोड्या पर लेण्या लेण्यादेखील आढळतात इतर यामध्ये गोंड राजांचा जिल्हा म्हणून आपण चंद्रपूरला ओळखतो गोंड राजांचा जिल्हा चंद्रपूर आहे त्यानंतर काळे सोन्याचे शहर म्हणून देखील आपण चंद्रपूरला ओळखतो कारण सर्वात जास्त जे दगडी कोळसा सापडतं ते या ठिकाणी आढळतं त्याला ब्लॅक गोल्ड असे देखील म्हणतात काळे सोने त्यानंतर वन महाविद्यालय चंद्रपूरला आहे मगर प्रजनन केंद्र ताडोबा राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे मगर प्रजनन केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात विंध्यन काळातील जे खडक आहेत ते, ते आढळतात त्यानंतर राज्यातील सर्वाधिक तापमान असणारं ठिकाण म्हणजे चंद्रपूर आहे सर्वाधिक तापमान आढळतं चंद्रपूरला ताडोबा जंगलामध्ये आंबट हिरा नावाचा एक पानवाटा देखील आहे आंबट हिरा आणि दोन हजार दहामध्ये चंद्रपूर शहरास पाचशे वर्ष पूर्ण होतात या शहराची स्थापना होऊन चंद्रपूरचे जी पूर्वीच नाव होतं ते आहे चांदा एकोणीशे चौसष्टपर्यंत पर्यंत त्याला चांदा म्हणायचा चे त्यानंतर चंद्रपूर बाबा आमटे यांचा जो आनंदवन कुष्ठधाम आहे वरोडा या ठिकाणी आहे आनंदवन त्यानंतर शिंदेवा या ठिकाणी ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे आणि उत्तम जे प्रतिचं तांदूळ आहे तांदूळ देखील या ठिकाणी म्हणतात शिंदेवाईला आणि आनंदवन जो कुष्ठधाम आहे तो आपण बघूयात हे आहे बाबा आमटे यांचं आनंदवन कुष्ठधाम तर हा चंद्रपूर जिल्हा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि यापूर्वीचे सर्व जिल्हे तुम्ही पाहता त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलला चॅनलचे नवीन जे व्हिडिओ व्हिडिओ असतात त्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल अकॉनवरती क्लिक नक्की करा चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन जिल्ह्यांच्या माहितीमध्ये आणि रोजच्या रोज चालू वाटामध्ये माहिती ह्याच्यामध्ये तर आपण भेटतच आहोत पाहत राहा स्पेशल जी के मराठी तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार